तुम्ही आता तुमच्या लेकराचा मुर्दा पडता असताना तुमच्या मुलीच्या तुमच्या मुलाच्या तुमच्या जातीच्या मानेवर कोराडी नावार सुरू केलेत, त्यांनी तुमचा घात करायचा ठरवलाय, सामाजिक राजकीय शैक्षणिक सगळाच, तर या ठिकाणी तुम्हाला आता मराठ्यांना जागवणं गरजेचं. तुम्ही आमचे लेकर भिकारी बनण्यासाठी सगळी शक्ती लावली, आमचे लेकर खुर्च्यावर बसले नाही पाहिजेत, मराठ्यांचे अधिकारी नाही झाले पाहिजेत, यासाठी पूर्ण सत्तेचा तुम्ही गैरवापर केला. पण आता तुम्हाला खुर्च्यावर बसू द्यायचं का नाही माझ्या मराठ्याच्या हातात, तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी शांत बसत नाही आणि समाज सुद्धा आता बसत नाही. त्यांशी वागले आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली. आता जरी ते निर्णय घ्यायचे त्यांच्या हातात होती, सत्ता त्यांच्या हातात होती, म्हणून त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. उलट मराठ्यांना डवचण्यासाठी त्यांच्या शब्दावर मराठ्यांचा पाय दिला, मराठ्यांच्या मुद्दाम नशिबाला हात घातला त्यांनी, की यांचे मुर्दे कसे पडतील या हिशोबानं आमच्या नाकावरती टिचून त्यांनी ओबीसीच्या 17 जाती आरक्षणात घातल्या, पण मराठ्यांचं आरक्षण दिलं नाही. ही त्याच दिवशी मराठ्यांना खुन्नस कळाली होती की हा माणूस आरक्षण देणार नाहीये, कारण आम्ही एवढे गाफील नाहीयेत, आम्हाला हे कळत होतं. परंतु क्षत्रियाचा धर्म असतो की शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास ठेवा, शेवटच्या घटकापर्यंत विश्वास ठेवा, काहीही होऊ शकतं, कारण लढताना सुद्धा शेवटच्या थेंबापर्यंत लढायचं. या भूमिकेतून आम्ही विश्वास ठेवला होता, परंतु त्या माणसानं शेवटी त्यांचा जे बरबटलेले विचार होते त्यांच्या पोटात, शेवटी ते त्यांनी बाहेर आणलेच. शेवटी मराठ्यांचे आचारसंहिता लावून त्यांना जे वटवळ करायचं होते ते केलं. आम्हाला त्याच दिवशी त्यांनी खुन्नस दिली होती की मी या 17-18 जाती ओबीसी आरक्षणात घालतोय, आम्ही मराठ्यांना मोजत नाहीत, आम्ही मराठ्यांना गिनीत नाहीत, मराठ्यांची दखल सुद्धा घेत नाहीत, आणि आम्ही मराठ्यांना बाजूला ठेवून सत्तेवर बसू पण मराठ्यांचं वाटोळं करू. आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं की आज मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सगळे डावो टाकले, सगळे षडयंत्र टाकलेत, परंतु शेवटी मागण्या मान्य करायच्या की नाही करायच्या हे तुमच्या हातात होतं, कारण सत्तेत तुम्ही होतात. पण आता मतदान मतं द्यायची की नाहीत हे आता मराठ्यांच्या हातात. तुम्ही आमचे लेकर भिकारी बनण्यासाठी सगळी शक्ती लावली, आमचे लेकर खुर्च्यावर बसले नाही पाहिजेत, मराठ्यांचे अधिकारी नाही झाले पाहिजेत, यासाठी पूर्ण सत्तेचा तुम्ही गैरवापर केला. पण आता तुम्हाला खुर्च्यावर बसू द्यायचं का नाही माझ्या मराठ्याच्या हातात, तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी शांत बसत नाही आणि समाज सुद्धा आता बसत नाही. मराठा समाजाला सत्तेच्या बाहेर ठेवून सत्ता हस्तगत होऊ शकते हे जे लॉजिक आहे पूर्ण होऊ शकतं का? कधीच नाही, कधीच नाही. त्यांच्या 17 पिढ्या जरी आल्या तरी या महाराष्ट्रात मराठ्यांना बाजूला ठेवून ते कधीच सत्तेवर येऊ शकत नाहीत, कारण इथं प्रश्न नुसता मराठ्यांचा नाहीये, इथं प्रश्न मुस्लिमांचा आहे, इथं प्रश्न गोरगरीब दलितांचा आहे, आणि सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे इथं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. इथं 18 पगड जातीचे लोक आहेत, गोरगरीब ओबीसींचा, इथं धनगरांचा प्रश्न आहे, इथं सगळ्या जातीचा प्रश्न आहे. इथं मराठ्यांना डावलून सत्तेत जाऊ शकत नाहीत, आणि मराठ्यांनाही आता आपण 14 महिने ताकद दाखवली, माझे हात जोडून सगळे आता मराठ्यांना विनंती, आता आपल्या समाजाला बळ आणि शक्ती द्यायचं काम करा. आता तुम्ही जी सभेला जाऊन एकजूट दाखवली, करोडोच्या संख्येने एकत्र आलात, आता मतदानात ताकद दाखवा. 100% यावेळेस मराठ्यांचं मतदान झालं पाहिजे. माता मावल्यांसह विद्यार्थिनी, विद्यार्थी, म्हातारे माणसं, सगळे गावातले आपले सगळे पुरुष मंडळी, एकही मराठ्यांचं मतदान यावेळेस घरी राहता कामा नये. जसे 14 महिने स्वतःच्या लेकरासाठी तुम्ही शक्ती दाखवली ना, यावेळेस तसं 100% मतदान, 100% मतदान मराठ्यांनी करायचं. एकही मतदान यावेळेस वायाला जाता कामा नये, लक्षात असू द्या. मराठा बांधवांना सांगतो, शेवटी अस्तित्वाची लढाई तुमच्या पोराची आहे, तुमच्या पोरीची आहे, तुमच्या समाजाची आहे. हा समाज कधीच हारू देऊ नका. आता धुरा तुमच्या खांद्यावर आहे. आतापर्यंत सरकारच्या खांद्यावर धुरा होती या राज्यातल्या जनतेची. त्यांनी जातीवाद करून, भेदाभेद करून त्यांची जबाबदारी त्यांनी दूषित करून टाकली अशी पार पाडली. आता मात्र मायबाप मराठ्यांनो, धुरा तुमच्या खांद्यावर आहे, कारण मतं तुमच्या जवळ आहेत, त्यांच्या जवळ नाहीत. हे मतं तुमच्या जवळ आहेत, हे मताची योग्य टायमिंग साधा. आणि स्वतःचे मुलं आणि मुली आपल्या समाजाचे लेकरं मोठे कसे होतील यासाठी पूर्ण वापर करा.
कारण असं म्हणायचं काम नाही आता की त्यांनी दिलं नाही. मत हे आपल्या हातात, मतदान हे आपल्या हातात. त्यांनी पक्क ठरवलं मराठ्यांची पोरं भिकारी करायची, यांना मोठं होऊ द्यायचं नाही. आता आपण पक्क ठरवायचं यांची पुरी जिरवायची. आता जशी तुम्ही आतापर्यंत 14 महिने ताकद दाखवली, मी सुद्धा तुमचं योगदान वायाला जाऊ दिलं नाही. मी इमानदारीनं तुमचा मुलगा म्हणून सातत्यानं आंदोलनात उभा आहे, सातत्यानं. आता ही मागं जशी ताकद दाखवली तुम्ही लोकसभेला, आता मात्र विधानसभेला त्यापेक्षा दुप्पट ताकद दाखवा. या वेळेस एकही मराठ्यांचं मतदान वायाला जाता कामा नये. हे बघा शेवटचं सांगतो मराठा बांधवाला, आता अशी वेळ आली एकदम प्रतिष्ठेची, आता अशी वेळ आली की त्यांना आपल्याला संपवायचं. आपल्या पोरांचे मुर्दे पडले पाहिजेत, आपल्या पोरीचं आपल्या पोराचा मुर्दा पडला पाहिजे. या राज्यात एक सुद्धा मायबाप असा नाही, एक सुद्धा, एक घरात माय अशी नाही की तिला वाटत नाही माझी मुलगी किंवा माझा मुलगा मोठा होऊ नये. एक माय नाही घरात, घरात एक बाप असा नाही की त्याला वाटत नाही माझं पोरग किंवा माझी पोरगी मोठी होऊ नये. एक नाही नाही की माझी बहीण मोठी होऊ नये. आणि या राज्यात एक बहीण अशी नाही की तिला वाटत नाही माझा भाऊ मोठा होऊ नये. प्रत्येक माईला वाटतंय की माझी मुलगी माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. आणि नेमकं जी लढाई आपण मुलं मोठं करण्यासाठी करतोय, त्याच लढाईत या सरकारनं जाणून बुजून आपला अपमान केलाय, जाणून बुजून आपल्याला हिनवलंय, आपल्याला बेदखल केलंय, आपली दखल घेतली नाही. मुद्दाम आपल्यावरती आपल्याला विरोध म्हणून, आपल्याला खुन्नस म्हणून त्यांनी आपल्या विरोधात जाऊन ओबीसीच्या 16-17 जाती आरक्षणात घातलेल्या. ही आपल्यासाठी सगळ्यात मोठं त्यांनी दिलेलं चॅलेंज आहे. त्यामुळे हे आरक्षण देत नाहीत, त्यामुळे आपल्याला आता आपल्या मुलाच्या बाजूने राहावं लागणार आहे. तुम्ही ठरवायचंय आता, तुमचे मुलं मोठे करायचे, तुमची मुलगी मोठी करायची, तुमचा जात मोठी करायची, का तुमच्या पक्षाचा आमदार आणि मंत्री मोठा करायचा. हे बघा, तुमची मुलगी आणि तुमचा मुलगा आज मरण यातना, नरक यातना भोगतोय. त्याचा आक्रोश आहे, त्याला आरक्षण पाहिजे, त्याला शिक्षणात मोठं व्हायचंय, त्याला नोकरीत मोठं व्हायचंय. म्हणून मायबाप कष्ट करतायत तुम्ही स्वतः, आणि त्याच लेकराचं स्वप्न साकार होऊ नये म्हणून तुमच्या लेकराचा आक्रोश सरकारनं जाणलेला नाही. त्यांना तुमचे लेकरं मेले तरी देणं घेणं नाही, तुमच्याकडे जमिनी नाही राहिलं तरी देणं घेणं नाही. फक्त त्यांचा एकच पण मानलाय त्यांनी की मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. ही त्यांचा पण आहे. आणि आपला पण असा आहे मराठ्यांचा की माझी मुलगी माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. आणि त्यांनी नेमकं मराठ्यांचे पोर आता श्रीमंत होण्यापासून रोखलेत. त्यांना मराठा आणि मराठ्यांचे पोर भिकारी करायचे. आता वेळ तुमच्या हातात. तुम्ही आता तुमच्या लेकराचा मुर्दा पडता असताना तुमच्या मुलीच्या, तुमच्या मुलाच्या, तुमच्या जातीच्या मानेवर कुऱ्हाडीनं वार सुरू केलेत. त्यांनी तुमचा घात करायचा ठरवलाय. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळाच. तर या ठिकाणी तुम्हाला आता मराठ्यांना जागवणं गरजेचं. मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही भाजपमध्ये असाल, तुम्ही काँग्रेस शिवसेनेत असाल, तुम्ही कोणत्या पक्षात असाल, फक्त आज संध्याकाळी आपण आपल्या लेकराला जवळ घेऊन बसा आणि आरक्षणाची किंमत विचारा. मग तुम्हाला कळेल की माझ्या मुलीला, माझ्या मुलाचं वाटोळं करणाऱ्याला मी मतदान का द्यायच. तुमचा निवडून दिलेला आमदार, तुम्ही केलेला मंत्री, तुम्ही बसवलेला देवेंद्र फडणवीस या माणसानं तुमचे मुलं आणि तुमच्या मुली संपवायचं ठरवलंय. मग अशा लोकांना जर तुम्ही मतदान करणार असाल किंवा निवडून देणार असाल, तर तुम्ही स्वतः तुमच्या मुलाचं, तुमच्या मुलीची अग्निपरीक्षा बघताय. तुम्ही स्वतः तुमच्याच रक्ताच्या लेकराची, तुमच्या सोन्यासारख्या लेकराची, ज्याला आपण माझ्या जीवाचं काळीज म्हणलं जातं, ज्या लेकराला आपण तर हाताच्या फोडापेक्षाही जास्त सांभाळे, जी यावेळेस पाऊस वारा आला, ऊन आला, गारी झाल्या, मोठमोठ्याले पूर आले, त्यावेळी छत्री जर नसेल तर तुम्ही आईनं लेकराच्या डोक्यावरती पदर धरलाय, त्याला ऊन लागू नये, त्याला पाऊस लागू नये म्हणून ते लेकर सरकारनं उन्हात टाकायचे ठरवले. तुम्ही मराठा समाज समजून घ्या. तुम्ही भावनिक होऊ नका की महानेता, महापावना, महापक्ष. तुमचे लेकर
तुमची जात आहे, ज्या मायमाऊलीनं ज्या बापानं स्वतःच्या पायाला चप्पल घेतली नाही पण लेकराला चप्पल घेतली, स्वतःला कपडे घेतले नाही पण मुलाला शिक्षणाला जाताना कपडे घेतले, आई बापानं कधी डोक्याला तेल लावलं नाही पण लेकराला तेल दिलं, स्वतः कधी पावसाभर चिवडा खाल्ला नाही पण लेकराची शाळेत फीस भरली, त्या लेकरांना आयुष्यातून संपवण्याचं काम सरकार करायला लागले। ज्यावेळेस तुमचे लेकर आता संकटात सापडलेत त्यावेळेस तुम्ही लेकर मोठे होण्यासाठी योग्य टायमिंग साधून, हीच आता योग्य वेळ की पाच वर्षे बोंबलत बसण्यापेक्षा, पाच वर्षे लोकांच्या दारात जाऊन हात पसरण्यापेक्षा, हे द्या हे द्या हे द्या म्हणत बसण्यापेक्षा, आता मराठ्यांसह सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी गोरगरिबांची लाट आली याच्या सहभागी होऊन आपल्या लेकराच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे। हे बघा, मी पुन्हा शेवटचं सांगतो, अशी लाट पुन्हा येणार नाही आणि एवढं मोठं संकट मराठ्यावर आले हीच वेळ परतून लावायची। यावेळेस जर तुम्ही मतदान रूपी ताकद जर दाखविली नाही तर तुमच्या लेकराला या जगात कोणीही वाली असणार नाही। हे महासंकटातून तुमचे जात आणि तुमचे पोरं जर तुम्हाला बाहेर काढायचे असले तर तुम्हाला मात्र आता मनात आणि मतात दोन्हीतही परिवर्तन करावं लागणार आहे। तुम्ही जर परिवर्तन केलं नाही, तुम्ही जर वेळ विसरलात आणि योग्य वेळी मुलाच्या बाजूने, मुलाच्या भविष्याच्या बाजूने, जातीच्या बाजूने उभा न राहता तुम्ही जर पक्षाच्या बाजून राहिलात, नेत्याच्या बाजून राहिलात, तर रडायला माणूस शिल्लक राहणार नाही। एवढी भयंकर वाईट वेळ ही आपल्या समाजावरती, समाजाच्या पोरावरती आणू शक आणतात। तुम्ही भानावरती या, माझं भाजप माझं काँग्रेस मी शिवसेना महा अमक मह तमक राष्ट्रवादी करीत बसू नका। देवेंद्र फडणवीसांनी पुरेपूर मराठ्यांचा कार्यक्रम लावला आणि तो त्याच्यात यशस्वी सुद्धा झाला। ज्या मराठ्यांनी त्याला 106 आमदार निवडून दिले त्या जोरावरती सत्तेचा गैरवापर करून मराठा संपवायला तो यशस्वी झाला, मराठ्यांच्याच हाताने सत्तेत गेला पण गोड बोलून गेला। मराठ्यांना हे माहीत नव्हतं 106 आमदार निवडून दिल्यामुळं ह्यो तिथं जाईल आणि आपल्यावर एवढा उलटल, एवढी वर टंगडी येऊ करल हे मराठ्यांना स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं। म्हणून तुम्ही त्यावेळेस मराठ्यांनी निवडून नाही दिलं असत, पण आता पोरं एवढे संकटात सापडलेत की भयानक, शेतकरी प्रचंड संकटात सापडलाय। जर या संकटातून मराठ्यांना बाहेर काढायचं असलं तर आता मात्र तुम्हाला मताची शक्ती दाखवायला लागते। तुम्ही आता आंदोलनात शक्ती दाखवली, तुम्ही एकही आंदोलन एकही सभा फेल होऊ दिली नाही आतापर्यंत, तुम्हाला सल्यूट आहे। मा असा मायबाप समाज पाठीच्या असल्यावर मास सरकार लेकरू जीव गेला तरी मागं सरकणार नाही तुमच्यासाठी। म्हणून सांगतोय आता अशी वेळ आली, मत हे कुठं आणू शकत नाही, राज्याच्या बाहेरून हे मत नाही आणू शकत आणि मत देणं आपल्या हातात, ते फक्त विकायचं नाही। लेकराची शान, जातीची शान आणि शक्ती आणि बळ वाढवण्यासाठी ते मत अशा टायमिंगला योग्य ठिकाणी द्यायचं। जर तुमच्यावर दबाव आला ते झुगारून लावा, तुमच्यावर जर वाईट वेळ आणली त्यांनी शांत राहा, संयमी डोकं ठेवा, पण ज्या दिवशी मतदानाच्या खोलीत घुसाल ना त्या दिवशी डोळ्यासमोर एकच आरसा ठेवा, माझा मुलगा माझी मुलगी हिच्यावरती किती भयान संकट उभा राहिले, मी जर वेगळ्या दिशेनं मतदान केलं तर माझं लेकरू आयुष्यातून संपलं, हे मात्र त्या मतदान केंद्रात गेल्याच्या नंतर आठवणीत असू द्या। वेळोवेळी मी सगळं सांगल असं नाही, तुम्ही आजच खूनगाठ मनात बांधा, आता मत मात्र समाज सांगल तिथंच करायचं, उद्या समाज काहीही सांगल त्याच ठिकाणी आपलं मत गेलं पाहिजे। पण असे मायबाप होऊ नका की लेकरांना वाटन माझ्याच मायबापानं माझीच सत्व परीक्षा बघितली, माझीच आग्न परीक्षा बघितली, एकाही लेकराला एकाही मुलीला एकाही मुलाला असं वाटू देऊ नका की माझ्याच बापानं माझ्याच आईनं माझ्याच भावानं आमची अग्नि परीक्षा बघितली, आमच्या बाजूने मतदान करायचं, आमच्या भविष्याच्या बाजूने करायचं, आम्हाला जिथं खुर्ची मिळणार आहे तिथं करायचं, आम्ही मोठे होण्यासाठी मतदान करायला पाहिजे, आम्ही अधिकारी बनून खुर्चीवर बसावं या बाजूने मतदान करायचं, या भूमिकेत मायबापांना राहा। कधी तुमच्या लेकराला असं वाटलं नाही पाहिजे आम्ही खुर्चीवर बसायला ज्याने विरोध केला
त्यालाच खुर्चीवर बसवायसाठी माझ्या मायबापाने त्यांना मतदान केलंय, म्हणजे ज्याने तुमचे पोर संपवलेत खुर्चीवर बसू नये म्हणून। तर असा या राज्यात एक बी मराठा नाहीये की तो आपल्या पोराचं वाटोळ करणाऱ्याला पुन्हा खुर्चीवर बसवी। जातवान मराठा तरी किमान आपल्या पोरांचं वाटोळ करणाऱ्याला आता खुर्चीवर बसून देणार नाही। स्वतःच्या मुलाच्या बाजून राहा, एवढ्या वेळेस आता मतातून ताकद दाखवा, पण 100% बाहेर गेलेले सगळ्यांनी आपण आपल्या ठिकाणी यायचं। 2 दिवस आधी सगळं बंद, सगळ्यांनी आपण आपल्या ड्युट्या, म्हणजे नोकरीला शिक्षक असतील, कोणाच्या संस्थेवर असाल तुम्ही, यावेळेस गेम फिरवायचा म्हणजे फिरवायचा। तुम्ही अधिकारी असाल, तुम्ही पोलीस असाल, तुम्ही महसूल असाल, तुम्ही मिलिटरीत असाल, तुम्ही कर्मचारी असाल, तुम्ही हॉस्पिटलला असाल, कुठे एखाद्या सरकारी दवाखान्यात असाल, तुम्ही एसटी कर्मचारी असाल, तुम्ही रिक्षाचे ड्रायव्हर असाल, तुम्ही ट्रकचे असाल, तुम्ही टेम्पोचे असाल, तुम्ही जीप चालवित असाल, तुम्ही टपऱ्या चालवित असाल, तुम्ही किराणा दुकान चालवित असाल, तुम्ही हॉटेलमध्ये असाल, तुम्ही मोठे व्यावसायिक असाल, तुम्ही प्रकल्प असाल, तुमच्याकडे एखाद्या मोठ्या कंपन्या असतील, उद्योगपती असाल, तुम्ही बिल्डर असाल, तुम्ही कोणीही असाल, विना अनुदानित शिक्षक असतील, तुम्ही एसटी कर्मचारी असतील, तो कोणताही मराठा असू द्या, तो हमाली करणारा असू द्या, किंवा तो झाडून घेणारा असू द्या, किंवा तो माथाडी कामगार असू द्या, या राज्यातला कानाकोपऱ्यातला श्रीमंतापासून गरीब मराठ्यांनी सगळ्यांनी यावेळेस मताला मुखायचं नाही। श्रीमंत मराठ्यांनी घरात मतासाठी बसायचं नाही, अजिबात बसायचं नाही। मी कसा लाईनीत लागू, मी लय मोठा आहे, मी लय श्रीमंत आहे, मला लय ऊन लागत आहे, उन्हात घाम कसा आहे। श्रीमंत बाहेर पडला की गरीब बाहेर पडत असतो, श्रीमंताचा आदर्श गरीब घेत असतो। आणि जर हे श्रीमंत बाहेर पडला नाही तरी मराठ्यांना सांगतो, त्या दिवशी सगळ्या मराठ्यांचं काम बंद, पूर्ण मराठ्यांचं काम बंद, आदल्या दिवसापासूनच मतदानाच्या आदल्या दिवशी काम बंद, मतदानाची पुऱ्या चेट्या बांधून देईपर्यंत मराठ्यांचं काम बंद, एक गठ्ठा एका जागेवर शांततेत सगळ्यांनी राहायचं, अजिबात चल बिचल होऊ द्यायची नाही, गडबड करायची नाही। आज इतकं प्लॅनिंगने डाव टाकायचा आता की देवेंद्र फडणवीसला हसाव का राडाव हे कळालं नाही पाहिजे। इतकं प्लॅनिंगनं इतकं मॅनेजमेंट चांगलं करायचं की त्या गेम आपल्या गेम प्लॅन मध्ये तो पक्का गुंतला पाहिजे। आता इतकी जबरदस्त प्लॅनिंग करायची, त्याला काय कॅम्पेनिंग करायची तर करू द्या, इतकं सडेतोड आणि निर्भीड राहा, फक्त माइंड निवडणूक पार पडूस तर शांत ठेवा, आपल्याला डोची ते संयम बाळगा, फक्त शांतता। आचारसंहितेचा भंग नाही झाला पाहिजे, लोकशाहीचे सगळे नियम असतील ते सगळे पाळायचे, फक्त शांत राहा आणि एक गठ्ठा राहा। मुद्दाम उचकवतील अगोदरच्या दिवसापासून तर मतदानाच्या पेट्या जाईपर्यंत एकाही मराठ्यांनी चलबिचल करायची नाही, व्यवस्थित ठरल्याप्रमाणे घराघरात मराठ्यांच्या पोहोचलं पाहिजे। मराठ्यांच्या श्रीमंतापासून गरिबांपर्यंत, बांधावरती शेतात काम करणाऱ्यापर्यंत योग्य विषय गेला पाहिजे, गडबड करायची नाही। हे काम फक्त 4 दिवसात होऊ शकतं, गावातल्याच पोरांनी गावातच व्यवस्थित प्लॅनिंग करायची, 4 दिवसात गाव डेव्हलप होतं। आता तर 43 दिवस शेतकरी, हे खूप झाले, हे खूप झाले, खूप येते। आपण आपल्या गावच्या घरापर्यंत कसं जायचं, शांत माइंड ठेवून जायचं, गाई गडबडीत पुन्हा चिखलात समात फसलात का फसता कामा नाही। इतकी प्लॅनिंग चांगली करायची, फक्त त्या प्लॅनिंग प्रमाणे चालायचं। पुढे पुढे तुम्हाला सगळ्या टप्प्यावरती सगळी माहिती दिली जाणार आहे, जसे जसे टप्पे पडते त्या त्या टप्प्यावरती योग्य योग्य तुम्हाला प्लॅनिंग देऊ, फक्त तेवढ्या टप्प्याने सगळ्यांनी चालायचं, बारकाईनं कानोसा ठेवायचा, माहिती काय आली आणि काय करायचं, कोणी काय सांगितलं चल बिचल व्हायचं नाही, पूर्ण खात्री करायची हा निरोप योग्य आहे का, हा निरोप तिथूनच आलाय का, मधी कोणी काही फाटे फोडले काही केले विश्वास ठेवायचा आणि चल बिचल करून अर्धी इकडं अर्धी इकडं करायचं नाही। कोणी काही सांगितलं बी, अमुक अमुक प्लॅनिंग झाली ना, अमुक अमुक बदलली, आजी भात चलबिचल व्हायचं नाही, संध्याकाळपर्यंत पुरी खात्री करायची, दिवसभरात खात्री करायची, नंतर पाऊल उचलायचं। गाई गडबडीत कसलाच निर्णय कोणीच घ्यायचा नाही,
पण मराठ्यांना दिलेलं चॅलेंज मोडून काढायचं म्हणजे काढायचं आणि ते तुमच्या हातात द्या. लोकसभेला तुम्ही हाशर पद्धतीने भूमिका घेतली होती, त्यामुळं भाजपच्या बाहेरच्या जागा ज्या आहेत ते लोकसभेला कमी आल्या होत्या आणि महाविकास आघाडीच्या जागा ज्या वाढल्या होत्या. यावेळेला तुम्ही अशीच भूमिका घेताय की भाजपच्या विरोधामध्ये मग पात्र महाविकास आघाडीच्या जागा वाढतील की विधानसभेला? अगोदर आता आमची बैठक होणार आहे, कोणाच्या वाढायच्या, कोणाच्या कमी करायच्या, कोणाला कुठं बसायचं आणि कसं फरफटत न्यायचं ती आता आम्ही ठरविणार आहे. हा आता ती बाजू आमच्यावर आहे. आम्ही आमची शान वाढवणार आहे, शान घालणार नाही ना. कोणाला वाटतं माझ्या पोटच्या लेकराला, सोन्यासारख्या लेकराला इतके वाईट दिवस यावात आणि सरकारने इतके वाईट दिवस आणावं असा कोणची माय घरात आहे किंवा असा कोणचा बाप घरात आहे की त्याला वाटेल माझ्या लेकराची फरफट व्हावा म्हणून आणि डोळ्यात देखता. आता सामना मैदानात आमच्याशी, आम्ही आता बैठक घेणार, आम्ही ठरवणार करायचंय काय. पाटील, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, मराठ्यांचा पूर्ण शब्द पाळणार असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. आता मैदानात आम्ही येत ना, आता काय केलंय आणि काय नाही करायचं. आता आरक्षणाचा विषय संपला, ते विषय डोक्यातच नाही आता आमच्या कोणाचा आणि मराठ्यांनी आता ते ठेवायचं नाही. आता डोक्यात यांनी आपली जिरविली ना, यांची कशी जिरवायची एवढंच आपल्या डोक्यात द्या. यांना गुलाल लागू द्यायचा नाही हे आता आपल्या डोक्यात. आपल्या लेकराला गुलाल न लागून देण्यासाठी सगळे डाकू एकत्र झाले होते टोटल. यांची कशी जिरवायची ते आता आपण ठरवायचं, कारण आपण 50-55% कोण कुंकड जात नाही, येत नाही, काय नाही, काय नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. वेळेवर जरी एखादा माणूस आपला इकडे तिकडे फिरत असला तरी वेळेवर तो त्याचा गेमच करणार, कारण असं बऱ्याच जागेवर सिद्ध केलंय मराठीने. हा तो टायमाला त्याचा गेमच करणार, जरी फिरला तरी इकडे तिकडे. शक्यतो कोणी फिरूच नका, ही माझी मराठा समाजासाठी तुम्हाला हात जोडून विनंती, पाया पडून सांगतो. मराठ्यांनी मराठ्यांच्या लेकराच्या बाजून उभा राहून एवढ्यावेळेस मराठ्यांची शान वाढवा. आपल्याला ही गरज आहे आता मुलं मोठं करण्याची आणि मराठा समाज सज्ज झाला. सरकारनं जो गुलाल उधळला होता त्या मराठ्यांचा अपमान केला. हो, मी त्याच वेळेस सांगितलं तुम्ही गुलाल उधळू नका, तुम्हाला उधळायचं असेल तर त्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. ठीक आहे, त्यांना करूही दिलं नसेल काम, कारण खूप आकर्ष आहे मराठ्यांच्या बद्दल. फडणवीसांच्या डोक्यात प्रचंड आकर्ष, मराठे संपवायचे आहेत, ज्या जाती आरक्षणात जाणार नाहीत त्या घातल्यात, अनेक बरेच चाळे झालेत, बरेच कुटाने केलेत. पण ठीक आहे, आता तो आरक्षणाचा विषय आता त्याच्यात वेळ घालून उपयोगच नाही. आता सामना मैदानात उगच, आता मैदानाचा सामना करायचा सोडून तिसऱ्याच विषयावर बोलायचं त्याच्यात वेळ आता घालण्यात मजाच नाही. निवडणूक झाल्यावर तो विषय आता, आता तर काय त्याच्यावर बोललं तरी मिळणार नाहीये आणि नाही बोललं तरी मिळणार नाही. त्यामुळे आरक्षणाच्या विषयात आता वेळ घालून उपयोगच नाही. आता या राज्यातला मराठा दलित मुस्लिम कसा मोठा होईल, या राज्यातला शेतकरी त्याचे कसे सुखाचे दिवस येतील, 18 पगड जातीच्या गोरगरीब 12 बलुतेदारांचे कसे प्रश्न सुटतील, आपण गोरगरीबाच्या कामी किती येऊत, आपल्याला जातीवाद होऊ द्यायचा नाही, सामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे आपण आता करणं गरजेचं आहे. कारण SC ST च्या जागा ह्या कशा आता मराठ्यांनी काढायच्यात, आमच्या विचाराचा कोण द्यायचा, कारण आमचा 50,000-1,00,000 असं मतदान तिथे आहे, त्या कशा द्यायच्यात, काय करायचंय, यावेळेस आपल्या विचाराचा माणूस कोण देऊन काढायचा आहे, कारण निर्णायक मतदान हे मराठ्यांचं आहे. हे आता आम्हाला सगळी आमची प्लॅनिंग सुरू होणार आहे, कारण त्याच्यात आता वेळ देणं गरजेचं आहे. आरक्षणाचा विषय काढून आता काय उपयोग नाही, मग ते काय होईल, लयच मूर्खपणाचं लक्षण होईल ते. आता सामना वेगळा आहे. हा आता मैदान मारायचंय आता एकमेकाला, आता एकमेकाने दंड थोपटलेत आता एकमेकाच्या विरोधात. आता रणसिंग फुकलंय त्याला काय, आता आता लढायला उतरायचं म्हणल्यावर मॅनाच्या बाहेर तलवार काढायलाच लागणार आहे. आता घोडा मैदानात जिंकायचंय तर आता सज्जता व्हायला लागणार आहे. दुसरे विषय काढून तुला लाईकच काय जिंकशील, आता ते विषय आता सामान्यांसाठी आपल्यासाठी आपल्याला काय करता येईल, त्यांना कसा न्याय देता येईल, त्यांना त्यांची उंची 75 वर्षात गरिबांची वाढू दिली नाही, मग तो शेतकरी असेल किंवा 18 पगड जातीचा असेल, दलित मुस्लिम असेल, याची उंची या राज्यात कशी वाढल, या राज्यात
त्याला मानाचं स्थान कसं मिळेल, त्याला सन्मानाची वागणूक या राज्यात कशी मिळेल, गोरगरीब शेतकऱ्याला सन्मान या राज्यात का मिळत नाही 70-75 वर्ष, त्याचा सन्मान कसा वाढेल त्या शेतकऱ्याचा, हे काम इथून पुढे करावं लागणार आहे. आणि त्यासाठी आताचा हा उठाव्यात आता जबाबदारी गोरगरीबावर येऊन थांबली. कारण काही केलं, तुम्ही 1000 करोड रुपये दिले तरीही मत मात्र गरिबांच्या हातात. ती बैठक घेणार अंदाज काही म्हणजे उद्याच्या तारीख डिक्लेअर करतोय मी, कारण हे अचानकच केलं यांनी या तारखाचं, आणि तारीख डिक्लेअर केली तर परत गडबड गोंधळ होईल. वारंवार निवडणुकीच्या चांगलं झालं काय हरकत नाही, ते काय म्हणते ना जो होता तो अच्छा होता हो दे ना. आता मलाही दाखवून देईल जशी त्यांना कचका काय असतो त्यात, आता इथून मग तसा दाखिला आता असा दाखवतो काय असत शेवटी. मग आता कस लावावाचं लागतं त्याला नाविलाज, कस लावावं लागतो. फक्त योग्य टायमिंगला समाजाने योग्य वेळेवर निर्णय घ्यावा शेवटच्या 2 दिवसात हो. कारण तुम्ही काय केलंय 40 दिवसात यापेक्षा अगोदरचा दिवस आणि मतदानाचा दिवस मात्र तुमच्या हातात. तुम्ही कुठे गेलात कुठे आलात यापेक्षा मतदानाचा अगोदरचा दिवस आणि मतदानाचा दिवस ह्यो मराठ्यांचा असला पाहिजे. हा भाजप राज्यामध्ये हरियाणा पॅटर्न वापरण्याची वापरणार आहे. पळ तिकडे हरियाणा कुठे इथं असते तिकडे इकडे काय फेसकोट पाडाय सगळा हरियाणा आणि तिकडं कुठून आणतो ते मुसंड्यान फसांड्यान इथं काय मसांड्यान फसांड्या इथं मुसंडी मराठ्याचीच असते, लोळवा लुळी मराठ्याची असते, इथं लुळीतच असतो मराठा लुळला आता पुरे बघ म्हणा तुम्हाला आता मराठा समाजाची आरक्षणाची मागणी करताना तुम्ही सरकारकडे मागणी केली खास करून फडणवीसांनी आरक्षण द्यायला पाहिजे अशी मागणी तुमची होती. आता तुम्ही लढाई ही राजकारणाकडे गेली आहे, आता विधानसभेची लढाई आहे, यामध्ये तुम्ही कोणाविरुद्ध लढणार आहात, महायुती महाविकास आघाडी तिसऱ्या आघाडीशी तुम्ही सोबत राहणार स्वतंत्र लढणार? आता ते काय व्हायचं ती समाजाची बैठक घेतल्यावर प्रत्यक्ष सगळ्यांशी बसणार मी, समाजाला परिणाम दुष्परिणाम सगळं सांगणार, माझ्या समाजाला लपून ठेवणार नाही, आणि जी एकमुखाने मागणी होईल त्याच्या ठेवपट्ट्या सगळ्यात पुढे राहणार. 13 महिने झाले आंदोलन चालू आहे, तयारी चालू आहे, उमेदवार पण उभे करू शकता सीटची तयारी आहे सध्या तुमची? मी सगळं तुम्हाला बैठकीच्या दिवशी सांगणार, जी आपण बैठक घेणार आहे त्या दिवशी सांगणार. कारण मला समाजाला अगोदर एक मुलगा म्हणून माझी जबाबदारी बनती, समाजाचा मुलगा म्हणून परिणाम दुष्परिणाम यश अपयशाच्या मार्गावरती ज्यावेळेस आपण चालायला लागतो त्यावेळेस आपल्याला दोनही गोष्टी ग्राह्य धरून चालायला लागतो, त्याचे होणारे परिणाम त्याचे होणारे दुष्परिणाम हे समाजाला सांगितलं. आणि तरी पण त्या तयारी जर असेल तर आपण मनाने परिपक्व आहे त्या गोष्टीबाबत, आपण परिणामाची चिंता करणार नाही त्याचा अर्थ असा होतो, पण सांगणं मात्र गरजेचं आहे. होऊन गेल्यावर मग असं म्हणलं जातं, तुम्ही थोडी कल्पना जर दिली असती तर आपण त्याच्यावर विचार केला असता. त्याच्यामुळे त्या बैठकीत मला सांगायचं घाई गडबड करायची नाही. कोणाला जर वाटत असेल कमी दिवस आहेत बाबा वेळ पुरणार नाही, आणि मग 13 महिने काय केलं, 13 महिने काय केलं, तयारी आहे म्हणून तर गेले गापागापा मागच्या कचाड्यात तयारी. हे सगळे काही नाही, भीती कोणाला असती, एखादा उमेदवार द्यायचा आहे आणि मग तो स्वच्छ चारित्र्याचा सापडून आणला लागतो या पक्षावाल्याला स्वच्छ चारित्र्याचा, मग त्याला ते मार्केटला बैल उभा करायचं ते, आणि मग म्हणतात गावात जाऊन की मी स्वच्छ चारित्र्याचा आहे, भ्रष्टाचार करणार नाही, सगळ्याचा विकास करीन, म्हणजे 75 वर्षापासून तेवढंच म्हणते ते, लाईट देईन आरोग्य देईन आणि विकास करीन, तेच खड्डे आणि तेच डांबर आहे तिथं तिथंच मग 70 लाईटीचे पोल लाईटीचे आणखीन काढले नाही. 45,000 कोटी रुपये वैधानिक विकास महामंडळाचे मराठवाड्याचे आणखीन दिले नाहीत, मला कळतं तसं कर्जमुक्ती करू म्हणते ते, आणखीन तेच चालू आहे, तेच बल्ब आहेत पोलवर आणखीन पण ते चिमणी बसली तरी बल्ब फुटवते त्या बल्बावर, म्हणजे असा इतका भयानक विकास यांचा. त्यामुळं काम करताना मला समाजाला आधी काही गोष्टी सांगायला लागतात, परिणाम त्याचे दुष्परिणाम आणि त्यातून चर्चा होईल. दादा समाजाच्या वेळेला काही लोकांचे डेटा जो आहे तो गोळा केला होता, या तो डेटा आता तुम्ही वापरणार आहात बाहेर काढणार आहात, किती लोकांचे डेटा जो आहे तो विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुमच्याकडे आला होता? नाही चळवळी तर चालू होणारच ना, डेटा बाहेर काढणार, कागद बाहेर काढणार, सगळे बघणार, बी पाडायचं बघणार,
बरच बघणार आहे म्हणा या बारीने. महाविकास आघाडी आणि तिसरी जी आघाडी आहे ते जर तुमच्याकडे आलं तर त्यांच्यासोबत तुम्ही लढणार? मी समाजाला विचारतोय या आघाड्या खोगाड्या जाऊन दे तिकडे एकदारलेलेत लोक यांना सगळे पार्क येईल. तुम्हाला मी आता बैठकीची तारीख सांगतो त्या दिवशी सगळ्या घोषणा होणार फाईट उतरणार. मी सांगितलं मोगा सांगता सांगता राहिलं आमची तयारी पुरी आहे काय टेन्शन नाही. भीती कोणाला असती? भीती कोणाला राहती की नवीन उमेदवार मी स्वच्छ चारित्र्याचा मला मतदान करा मग त्याला जावं लागतं मतदान मागायला मग मतदान तयार होत. इथं मतदान पहिले तयारी फक्त ते म्हणते मारायचं कुठं सांगा काय कधी म्हणते गोटा सांगा गोट्यावर आणतो असं म्हणजे इथं ऑलरेडी तयारी तयारी फेरी काही नाही. उभं उमेदवार गडबड करते मला मिळत तुला मिळत तुला मिळत जेव देईल ना तो समाजाचा वरत का मध्ये उभा राहिला की समजा जे फक्त निवडून यासाठी आलतं राजकारण करायसाठी आलतं किंवा कोणत्या तरी नेत्याचा ऐकून आलतं आपल्या एक दिलाय तरी याने अपक्ष फॉर्म भरलाय म्हणजे त्याच्याकडे डुकून सुद्धा मराठ्याने बघायचं. पाहुणा असला तरी बी इथं पाहुण्या रावले बघायला जातात तर स्वतःच्या लेकराचं वाटोळ करून घेणार उभी जात संपल. इथं पाहुणा नाही रावला नाही जो जातीचं काम करीन तो आपला. हे सगळ्यांनी ब्रीद वाक्य लक्षात ठेवायचं जो जातीचं काम करील तो आपला. एकदा जर उमेदवार डिक्लेअर झाला समजा लढायचं असलं बरं का नाही तुम्ही लगेच सुरू करताना यादी ठरली लढायचं ठरलं वाटतं ठरायचं समजा सांगायला लागलं मी जर ठरलं तर जे उमेदवार मराठा समाजाला दिला जाणार आहे तो पक्का समजायचा. आणि जे हिंडत होती आता कुठं गेला तुम्ही तरी पक्षात गेला तरी एकच द्यावा लागणार आहे आणि तुम्ही अपक्ष उभा राहिला तरी एकच द्यावा लागणार आहे कारण कामदार एकच होणार आहे. त्याच्यापेक्षा मोठं मन ठेवायचं सगळ्यांनी. एकदा नाव डिक्लेअर झालं म्हणायचं चला त्याच्या मागे चला आणि त्याला एवढी निवडून 75 वर्ष यांना आणले. एकदा 5 वर्ष याच्या वर्षी होतो खरंच विकास करतोय का? गोरगरीब मुसलमान दलिताचे मराठ्याचे धनगराचे बाराबोलीदारांचे ओबीसीचे 18 बगड जातीचे काम करतोय का? मी तर सरळ सांगतो जर ते ठरलं ना कागद आला की फटकाच निकालच लगेच. म्हणून आम्हाला काय तयारी फायरीची गरज नाही गडबड करायची गरज नाही. एकदा उमेदवार दिला की तो सगळ्यांनी मान्य करायचा आणि कामाला लागायचं आणि पाडायचं. ठरलं तर मग तर काही इशू नाही मग तर खपा खप लढवायची. नाही मग तुम्ही तिकडेच नाही आला लागले मला परत इकडून इकडून वरगडून आणता तिथे जाणून उभा करता ते आता बैठक कसे ठरणार ना 40 तरी वाजवत पाहिजे 30-40 तरी. नाही नाही लय मोठी ठरलं तर बरंच त्याने सोडून दिलं तुम्ही धरलं तिकडून आणून मला तिथे जाणायला लागले. आपण आता किती करायची तुम्ही आता गेम केला माझ्या जातीचा गोड बोलून हा भयानक गेम केला. लाज वाटायला लागली आम्हाला आता ह्या सरकारची लाज इतकं यायला हातातोंडाला आलेला घास 14 महिने झाले लोक लढत द्याय ना आणि कुणीच मागत नाही. ते 15 जाती घातल्या मोर्चा नाही रस्ता रोको नाही आंदोलन नाही कोणाचं टंगडं घासलं नाही कुणी वरगुडून पळलं नाही कुणी गटरीत पळलं नाही कुणी पळता पळता रेस लागली होती आरक्षण मागायची त्याच्यात वरगुडून पळलं नाही आणि निषेध नाही कुठं मोर्चा नाही सभा नाही समिती नाही आयोग नाही कोणाचा अहवाल नाही निवेदन सुद्धा नाही बा हे द्या म्हणून खपा खपाच सगळ्या जाते आता आरक्षण घालून टाकले मोठाले मराठा घालायचं म्हणले धक्का लागतोय आम्हाला आमच्या ताटात नका खो आम्हालाच कमी आहे आमचं कमी होईल याच्या ताटात को भरलेलं होतं कोणाला माहिती येतो ताट आमच्या ताटात येऊ नका. आता तो कुठे गेला ताट म्हणणारा येवले का येवले ते कुठे गेले आता कुठे आहे आता की ओबीसी धक्का लागतो गरगरीब ओबीसी खाऊ नको आमच्या जेवू नको गप बसला. आणि ते फडणवीस साहेब महाविकास आघाडीकडून लिहून आणा म्हणे ओबीसीचं आरक्षण पाहिजे असेल तर फडणवीसने घेतलं का लिहून आता महाविकास आघाडी कोण त्या जाती घालता ना म्हणजे त्या दिवशीच मराठा आणि मराठा समाजाच्या मनातून हे सरकार त्या दिवशी उठले आले. आणि सरकार सरकार म्हणजे काय आमचं काय कोणी लागत आहे काय ते आणि ते विरोधी काय आमचं कोणी लागतोय काय शेवटी आम्हाला आमच्या पोरांचं किती वाटलं झालं हे तर बघायला लागेल ना. तुम्ही पोराच्या हिताचं बोलणार मराठा समाज का सरकारच्या हिताचं का विरोधीच्या हिताचं बोलणार तुम्ही तुमच्या लेकराच्या हिताचं बोलावं लागेल ना तुम्हाला. आणि तुम्ही जर असं म्हणत असाल नाही 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 माया पोराचं वाटोळं करणाराच आवडतो आम्हाला हे आरक्षण नाही दिलं तेच बरं झालं. मग पोरग किंवा मग पोरगी अधिकारी झाली असती तिला उच्च शिक्षण घेतलं असतं देवेंद्र फडणवीस आरक्षण नाही दिलं ते चांगलं केलं मी त्याच्याच आमदाराला आणि त्याच्याच उमेदवाराला मतदान करा असा एक तरी मायन बाप असू शकतो का मराठ्यांच्या घरात एक तरी
स्वतःच्या लेकराचं वाटोळं झालेलं ह्यो माय घरातली बाप कसा बघू शकतो? असा मराठाच असू शकत नाही कि तेव्हा म्हणन की देवेंद्र फडणवीसनी महापौराला आरक्षण नाही दिलं, महापौर आरक्षण नोकरी नाही लागलं, हे चांगलं काम केलं, असा एक बी उलट्या काळजाचा बाप किंवा माय असू शकत नाही या राज्यात एक पण, एक पण. आणि जर असे असतील की मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, मराठ्यांचं वाटोळं केलं, तरीही मराठ्यांचा अपमान केला, मराठ्यांच्या नाकावर टिचून आम्ही आरक्षण ओबीसीला दिले, ओबीसी आरक्षणात घातलेत, तरीही मी माझ्या मराठ्यांचं वाटोळं केलं, माझ्याच भाजपनं किंवा माझ्या देवेंद्र फडणवीसनी, तरी मी मराठ्यांनाच मतदान करणार, याच्यासारखा उलट्या काळजाचा पापी मराठा दुसरा असूच शकत नाही, असूच शकत नाही. स्वतःच्या लेकराच्या अग्निपरीक्षा घेणारा हा मराठा असूच शकत नाही. राज्यात परिवर्तन झालं पाहिजे असं तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून म्हणतात, हे परिवर्तन करण्यासाठी कुठल्या कुठल्या समाजाची मोठ बांधणार आहात, कशी रचना असेल? नाही नाही, ते मला मोठी फिटी बांधता येत नाही, दलित हा ना मग, पण ते मला बांधता येत नाही, मोठी बांधता येत नाही, कुठं काही जण म्हणतात काय प्रस्ताव द्या आम्हाला, ते देता येत नाही आपल्याला, आपल्याला ते मेज जुळत नाही, आपलं ढोबळ कारभार असतो, हा कचकुनी उभार आहे सुरू, हे लफडे लफडे पडत नाही आपण, ते कोटाने मानगडी या करण त्या करण ते जमत आणि जुळत आणि सगळ्यांना सांगितलं गोर गरिबाची लाट आली, तुमची 75 वर्षाची अपेक्षा आहे, स्वप्न आहे की गोर गरिबाची उंची वाढली पाहिजे, त्याचा सन्मान या राज्यात वाढला पाहिजे, प्रत्येक जाती धर्मातल्या गोर गरिबाने हीच अपेक्षा केली की माझं दारिद्र्य कधी कमी होईल, माझं सन्मान या राज्यात असेल की नाही, माझं गाव सुधारण का नाही, माझा जिल्हा माझं राज्य सुधारेल की नाही, माझ्या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार आहे का नाही, हे 75 वर्षापासून लोक ज्या गोष्टीची वाट बघतात ती मिळतच नाही. इथं फक्त दोनच गोष्टी मिळतात, पैसा, भ्रष्टाचार, फोड आणि मधी टाक, मधी टाकलेला सोडून आण उभा कर, त्याला पाडू त्याचा नातू वर आण, आजा खाली घाल पुतण्या वरून घाल, इथं नुसतं उलटच चालू आहे सगळं. लय मोठा कपाळ हाणलेला कोण आहे ते चोट्ट त्याला उभा करतात, लगे ते चोट्ट कोणकडे पैसे नाशीत, साड्या देत आनंदाचा शिरा देत दिवळी दिशी, ते चोट्ट तेल देत ते पांढर फकट पडेल तेल ते त्या वंगण टाकलेलं काही आण, ते साड्या आण कुठं पर्स आण हे असले हे असं वाटत बसते आणि त्यांना आयुष्यात देते आणि आम्हाला 1,550 रुपये हे देत. या राज्यात कधीतरी खरा विकास होऊन खऱ्या गोरगरिबाचे प्रश्न सोडून, अरे इथं साध्या दवाखान्याचा प्रश्न सुटत नाही, साध्या सरकारी दवाखान्यात जर गेलं डॉक्टर एकीकडं पेशंट तिसरीकडंच 5-5 दिवस एकत्र राहतात तिथं, तरी त्याला सलाईन लावलेली नसते, साधं ते होऊ शकत नाही. शेतकऱ्यासाठी गरिबासाठी या राज्यात मोफत शिक्षण आणि आरोग्य सुद्धा मोफत मिळू शकत नाही, शेतकऱ्याला लाईट सुद्धा नाही मिळू शकत, 24 घंटे बिल भरायचं असून लाईट मिळू शकत नाही या राज्यात लाईट शेतकऱ्याला, म्हणून शेतकऱ्याला आत्महत्या करावं लागतात. या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात त्यांच्या कुटुंबाला सुद्धा सरकारच्या खाजगी पासून सरकारी दवाखान्याचं एखादं पत्र देऊन कायमच्या त्या कुटुंबाला सुविधा नाही येत मोफत आरोग्याच्या. इथं ज्यावेळेस बापाला मुलाची मुलीची फी भरायची ना, 50,000 रुपये जर भरायचे असले ना तर 100 उंबरे झिजायला लागते त्याला, डोळ्यात पाणी येतं पाणी, ही आक्रोश कधीच कुणी विसरायचा नाही पाहिजे. इथं नुसत्या गप्पा आहेत, फक्त डांबर बनू, तुमचा रोड बनू, तुमचं सांडास बाथरूम बनू, त्या सांडासाचं सुद्धा खाते ते, त्याच्यात सुद्धा 300-400 रुपये होण्याकडे एकामागे, साध्या निराधारचा सुद्धा प्रश्न सुटत नाही आला, निराधारचा साधा ज्यांना कुणीच नाही यांच्या पगार सुद्धा लागायला तयार नाहीत त्यांच्या सुद्धा पैसे का देते. इथं गोरगरिबांना काहीच नाहीये, इथं जे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं होतं की SC ST च्या जागेवर खरा SC ST गेला पाहिजे, उकडून तरी सापूर्ण ते त्यांचे उभा करतात, जो ओरिजिनल जायला पाहिजे तो जातच नाहीये. म्हणजे जे खरा समाज जो हे राज्य घडवणार आहे देश घडवणार आहे ते त्याच्यात बसतच नाही, त्याला बसूही देत नाहीत, हे फक्त दुसऱ्याला माइंड नाही याला डोकंच नाही अशा स्वरूपाची भाषा करतात. स्वतः खूप यांनी काय लय मोठ मोठाले PhD केलेले आहेत किंवा असे हे वरची वरच काही कधी आडोकड लावतात, कवाच शिकायला गेला नाही, कोणकडून पदव्या घेतात काही कधी डॉक्टरच घेतात, असं टोप्या घाली ते झालं डॉक्टर, चाहिलं परदेशी डॉक्टर नव्हते ती, आज डॉक्टर कस काय झालं तुम्ही वाकडी टोपी अशी घातली की झाला डॉक्टर. म्हणजे इथं हे चालतंय, इथं सरस असणाऱ्याला किंमतच नाही असं राज्य यांनी घडवलंय, इथं गोरगरिबाचा हुशार असणाऱ्याला किंमतच नाहीये, त्याला तुच्छच लेखणार इथं,
इथं त्याचं पोरग, त्याची गाडी, त्याचा पुतण्या, तेच मात्र मार्केटला, त्यांनाच मात्र प्रतिष्ठा, बाकीच्यांना इथं सामान्याला प्रतिष्ठाच नाही, दारच उघड नसतं यांचं. खा का जर हात ठेवून जर गोरगरीब खरं बोलला ना, मंत्र्याच्या आमदाराच्या दारात सन्मानच नाहीये गोरगरीबा, सन्मानच नाही. दारात उभारा तर आधीच विचारायला लागत ते बुंगरे ठुलेल दोन चार ते पी एफ हे ते गचपाने कोडून आणले, त्याला आधी कागद लिहून द्यावं लागतो. त्यो साहेबा सांगतात, साहेबांनी ठरवायचं मग त्याला भेटायचं का नाही. या राज्याची ही सत्य परिस्थिती, ज्या मतदारांनी ज्या गोरगरिबांनी यांना मोठं केलं त्यांनाच हीन वागणूक आहे या राज्यात. त्यांचेच कामं करत नाहीत, होतच नाही म्हणते तर काय करावं, मग कशाला बसलं तिथं. म्हणून सर्वसामान्यांनी ही सर्वसामान्याची लाट आली गरिबाची, याच्यात सहभागी होऊन पुन्हा पुन्हा त्यांच्या दारात जाऊन हात पसरण्यापेक्षा योग्य टायमिंग साधायची आणि मतदानाच्या दिवशी आउटच करून टाकायचे, पुरे ठेवायचेच नाही. महाराष्ट्रामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर 20 तारखेला निवडणुकीचं जे मतदान आहे ते पार पडणार आहे, तर 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. तशातच मराठांचं जे दसरा मेळावा नारायणगड येथे झाला त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की निवडणुकीची एकदा आचारसंहिता लागू द्या, त्यानंतर मी माझा पुढचा निर्णय जाहीर करणार आहे. त्याच ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला आहे. आज त्यांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी संपूर्ण लक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्येच केंद्रित केलेलं दिसून आलं. देवेंद्र फडणवीस यांनीच मराठ्यांना आरक्षण त्या ठिकाणी मिळून दिलं नाही, तर 17 जातीतील बाकीच्या ज्या जाती आहेत त्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं, परंतु एकच मराठा त्यांनी बाजूला ठेवलं असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी ठरवलेलं आहे किंवा ठरवलेलं आहे. व मराठ्यांना या देवेंद्र फडणवीसांनी संपवायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना त्यांची पोरं, मराठ्यांची पोरं पुढे जाऊन न देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. मराठ्यांचे पोरं आरक्षण घेऊन अधिकारी न होण्यासाठी, खुर्चीवर न बसण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सतत काम केलेलं आहे असं त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द संपली पाहिजे असं देखील त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील बोलताना दिसत आहेत. मराठा या ठिकाणी भाजपला या निवडणुकीमध्ये लोळतच असतो, देवेंद्र फडणवीस यांना लोळीतच असतो, त्यामुळे कोणाचंही ऐकू नका, देवेंद्र फडणवीस याचं त्या ठिकाणी लोळवण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे असे देखील आवाहन त्यांनी मराठा समाजाला त्या मुलाखतीमध्ये केलेले आहे. तर फडणवीसांचा जो कंड आहे तो मी जिरतच असतो. मराठ्यांची आता ही लढाई आहे, अस्तित्वाची लढाई देखील आता सध्या देवेंद्र फडणवीसमुळे निर्माण झालेली आहे असं देखील वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आता मराठा समाज कशा प्रकारे या विधानसभेला सामोरं जातं हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आपण लोकसभेला पाहिलं असेल की मराठा समाजाने संपूर्णतः देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजपच्या विरोधामध्ये मतदान केलं व भाजपचे त्या ठिकाणी फक्त 9 लोकसभेमध्ये खासदार गेले व मोदींना देखील चांगला झटका महाराष्ट्रातून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भेटला होता. संपूर्ण जी महायुती होती तिला तर फक्त 17 जागेवरतीच समाधान मानावं लागलं, तर महाविकास आघाडी यांना 31 जागा त्या ठिकाणी भेटलेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनामुळे महाविकास आघाडीला त्या ठिकाणी ऍडव्हान्टेज मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे पुन्हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला याचा फायदा त्या निवडणुकीमध्ये होणार आहे. मराठ्यांचं मतदान हे त्यांच्याकडे वळू शकतं, किंवा जर मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिला तरी देखील त्या ठिकाणी मतदान हे त्या उमेदवाराकडे वळण्याची शक्यता आता आहे. आता लोकसभेची निवडणुकीनंतर महायुतीला या विधानसभेमध्येही फटका भेटतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर हा होता संपूर्ण व्हिडिओ. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब बटन दाबा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.